आज बघा मी लय आनंदात आहे, एकदम हॅप्पी आहे. तर त्याचं कारण पण तसंच आहे, तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आज कोणाच्या तरी स्वागताची तयारी चालू, कोणीतरी आपल्या घरी येणार आहे पहिल्यांदाच नवीन पाहुणा, त्याच्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे. बघा इथं मी रांगोळी काढते, इथं अजून फुलं टाकायचे आणि फुगं पण फुगवले, ती फुगंही लावून घ्यायचे. तर तुम्हाला मी सांगते कोण येणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, आपली पिहू येणार आहे पहिल्यांदाच आपल्या घरी, दुर्गा पिहू आणि बाकीची सगळी ऑल फॅमिली येणार आहेत. तर त्यांचीच स्वागताची तयारी चालू आहे, खास करून आपल्या पिहूची आणि दुर्गाच्या स्वागताची तयारी चालू आहे. तर मी आता रांगोळी काढून घेते, अजून फुगंही लावायचे, ते आलेत निम्यात आलेत फोन आलता पूजेचा, तर ही मला अजून लय काम उरकायचे. तर चला मी ही उरकून घेते स्वागताची तयारी सगळी. तर तुम्ही पण ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा, आपल्या पिहूचं आणि दुर्गाचं कसं स्वागत होतंय त्यांच्या आत्याच्या घरी ते नक्कीच बघा. इथं बघा, इथं स्वीटीची तयारी चालू आहे, फुगं लावायची. बघितलं का कसं फुगं लावलं तिने. तर असं चौकोन करायचा ना ग, चौकोन करायचा ना, फुगं अजून फुगवायचं बाकी आहे, तिथं फुगं फुगवायचे अजून. लय वरती झाला ना, कृष्ण फोडून टाकेन म्हणून इतक्या वरती लावती वय. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सगळं मी स्वच्छ करून घेतलं आणि पुन्हा मी रांगोळी काढायला लागली, डेकोरेशनची तयारी चालू आहे. तर बघा आता इथं फुगं लावायची, त्या साईडला फुगं लावायचे, तिथून फुलं अशी पसरवायचेत नाही का, पाकळ्या करून इथून आपलं दुर्गाला जायला इथून, आणि आतमध्ये पण फुलाचं डेकोरेशन, आपलं फुग्यांचं डेकोरेशन चालू आहे. तर बघा आतमध्ये स्वीटी दाखवते तुम्हाला, स्वीटीचं चाललंय काम. ही बघा एवढं डेकोरेशन केलंय मी फक्त, आणि एवढं फुगं राहिलेत फुगवायचं. तर आता काम चालू आहे फुगं फुगवायचं, एवढं फुगं फुगवायची, तिथं एवढं येतं, तिथं तेवढं येतं. हा, हे इकडं इतकं लावलेत, हे बघा सगळं फुगंच लावलेत ताईने सगळ्या घरात. अजून इकडं लावते या आणि बाहेर लावायचेत अजून. किती फुगवायचे म्हणे तू कसं. नमस्कार सगळ्यांना. तर आज बघा, आज दुसरा दिवस उगवलाय, दुसरा दिवस उगवलाय म्हणजे कालपासून आज दुसरा दिवस उगवलाय. मी तात्याची वाट बघते, आपली पिहू दुर्गा येणार आहेत ना इकडं, त्यांची मी वाट बघते, त्याच्यासाठी आज दुसरा दिवस उगवलाय असं मी म्हणलं. कारण आहे ना बघा, काल सकाळी 6 वाजता मला तात्याने फोन केला, मला म्हणला ताय 11 वाजूस तोर मी तुझ्यापाशी येतोय. चालतंय म्हणलं, येतोय म्हणल्यावरती तुम्हाला जर काल मी व्हिडिओ बनवून सांगितलं मी किती आनंदात होते, किती खुश होती ती, काय काय म्हणजे तयारी केलेली, किंवा आम्ही वाट बघत होतो सगळीजण त्यांची. तर काल सकाळी 6 वाजता मला फोन केलेला, 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजूस तर मी तात्याची वाट बघितली. 9 वाजता तात्याचा फोन आला, दिवसभर पूजाचा फोन चालूच होता, ताई इथं आलं आहे, तिथं आलं आहे, येतो उशीर लागणं असं तसं म्हणून. पण 9 वाजता तात्याने फोन केला, मला म्हणला ताई सॉरी म्हणला, नाही अगं यायला जमलं म्हणला, उशीर लय झाला आहे त्याच्यामुळे इकडंच हाय म्हणला, मी जातो घरी. चालतंय म्हणलं, असू दे जा घरी, घरी जाऊन पण कसं तिथं कामही असतात ना, त्याच्यामुळे म्हणलं असू दे जा. इकडं लाईटीचा पण प्रॉब्लेम असतो, नेटवर्कचा पण, त्याला व्हिडिओही अपलोडही करायचं असते, त्याच्यामुळे म्हणलं चालतंय जावा नीट दमाने, घरी गेल्यावरती फोन करा. तर हा म्हणला, पण आमचा म्हणजे माझा दाजींचा स्वीटीचा सगळ्यांचा इतका मूड अप झाला ना, कारण कालपासून आम्ही तयारी करत होतो, वाट बघत होतो आपल्या पिहूची दुर्गाची, म्हणजे सगळ्यांचीच वाट बघत होतो. आणि आमच्या बरोबर ह्या फुग्यांचा पण सगळ्यांचा मूड अप झाला आहे. हे बघा सगळीकडे सगळ्या घरात फुगं पडलेत, इथं बघा इथलं पण फुगं सगळं इथं खाली पडलेत, असं सगळ्या घरात फुगं झालेत. स्वीटी काल फुगवत, दाजी फुगवून देत होतं, स्वीटी अशी लावत होती, करत होती, सगळं नीटनाटकं केलं होतं, डेकोरेशन ही पण सगळेच कटून टाकलं ताईने, म्हणली मामाच नाही तर आलं असं तसं म्हणून वाट बघून बघून. तर असं ते म्हणलं मामाला पण काम असते ताय तिकडं जाऊन, नाही का म्हणजे 12 मतीला गेल्यावरती तिथं नेटवर्क सगळं जिथल्या तिथं असते, लाईट ही असते, तर आपल्या इथं लाईट नसते, नेटवर्क नसतं, मीच व्हिडिओ कसे कसे अपलोड करते मला माहिती आहे. हे बघा रांगोळी काढलेली पायऱ्यांवरती, रांगोळी तशीच आहे, कारण रात्री मी अजून काढली होती,
सात वाजता का, हाँ सात वाजताच काढली होती नंतर अजून, त्याच्यामुळे ती रांगोळी तशीच आहे। तर ताईने झाडताना तिथलं व्यवस्थित झालंय, रांगोळी काही पुसून दिली नाही। काल दोन वेळेस मी रांगोळी काढली, दुपारी पण काढली होती आणि नंतर संध्याकाळी पण काढली, दुपारची पुसून गेल्यावरती। तर बघा इतका मूड ऑफ झाला ना, असं सारखं वाटायचं। संध्याकाळ पतवर मी वाट बघितली की आपली दुर्गा पिहू कृष्ण ओंबा राधिका सगळी आता येत्यान मग येत्यान, म्हणजे माहेरचं कुणी यायचं असल्यावर, तुम्हाला तर माहिती आहे माहेरचं कुणी यायचं असल्यावर किती आतुरतेने वाट बघतो ना आपण, कधी येत्यान कधी येत्यान। त्यांनी तिथून निघालोय जरी म्हणली ना तरी आपण त्या रस्त्याकडे बघत बसतो, आपल्याला वाटतं आत्ता लगेच येतात का काय। असंच झालं तर माझं काल, लय वाट बघितली तात्या तुझी आणि लेकरांची सगळ्यांचीच। तर असू द्या, नाही तुम्हाला यायला जमलं, मला म्हणला ताई आज नाही यायला जमायचं, उद्या सकाळी येतो तुझ्याकडं, हाय असं राहू दे म्हणला सगळं। पण ही सगळी तयारी जास्त करून माझ्यापेक्षा येवा काही तर स्वीट आहे इकडे या, हिने केलेली तयारी सगळी जास्त, मामा येणार आहेत मामा येणार आहेत करून। तर रात्री मामीला म्हणते पूजाने फोन केला, म्हणली स्वीटी उद्या येते आज नाही यायला जमलं, नाही तुम्ही येऊच नका म्हणली, जावा तिकडं घरी तुमच्या बारामतीला, नका येऊ म्हणली आता। हाय ताय कशामुळे तसं म्हणली, हा असंच असंच तसं म्हणतात मामीला सकाळपासून येतो 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 म्हणतो, म्हणलं येऊच नका तुम्ही तिकडंच राहावा, येऊच नका तिकडंच राहावा म्हणली, खेळला राहावा ना तिकडे बारामती, हा खेडमध्ये थांबली होती ना तिथं टाइम गेला जरा, कारण आहे तिथं आपल्या प्रियंकाची बहीण आहे पूजा म्हणून, तर तिथं गेल्यावरती मग आता त्यांच्या तिथूनच यायचं होतं ना गावातून, मग भावड्या ही सगळीच होती ना, मग तिथं गेली मग तिथं जेवणं खावणं ही, तिथं पण टाईम बराच गेला त्यांचा। आणि तात्या शूटिंग शूट करत करत येत होता ना, मग म्हणला ताई लय टाईम झाला आज शूटिंगला इकडंच, आणि तिथं पण थांबलो ना पूजापाशी, त्याच्यामुळं टाईम नाही भेटला, म्हणजे लय वेळ झाला त्याच्यामुळं नाही आलो म्हणला। असू दे चालतंय म्हणलं, काय अडचण नाही ये म्हणलं उद्या, तर आज येतो म्हणलाय, पण आज काय कालच्या म्हणे जास्त वाट बघायची नाही, कारण आज पण नाही आला फोडला फुगाईने, असंच करती सकाळपासून सगळं फुगती मनाने पडलेत काय, हिने पाळलेत काय, त्याच्यातली हवा पण निघून गेली काय नाही, असंच चाललंय बघा। तर आज कालच्या म्हणे इतकी वाट नाही बघायची, कारण आहे ना काल सगळ्यांची तोंड इतकी पडलेत ना, अजून सुद्धा कोण नीट हास नाही का बोलला नाही, त्यांची लय वाट बघितली काल, लय आतुरता लागली होती, रात्री जेवण सुद्धा कोणी नीट केलं नाही। आता आलं तर ठीक आहे, आता एक सुद्धा फुगा बघायला भेटायच ना, बघायला भेटायला काय करशील, फुडून टाकेन फुडून जाऊ दे, मी पप्पांना दुसऱ्या आणायला सांगेन, डेकोरेशन करणार नाही, जाऊ दे मी करेन, कर हा तूच कर, तुझा भाऊ यायचा, तुझा मामा नाही वय, मामाच्या महाल काम असतात किती समजून घेता येत नाही काय, होय इथं आल्यावरती होती का रात्री आपली तर लाईट होती का, मामाला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तिथं नेटवर्क असते या, आपला व्हिडिओ जायलाच किती वेळ लागतोय, हा एवढा दहाजी पण आलं, दहाजींचा पण चेहरा एकदम पडलेला आहे, एकदम नाराज आहे, तर सकाळपासून नीट हसलं पण नाही तर बोललं पण नाही, तर हे बघा हसलं बोला की काय बोलू, म्हणून काय मित्रांनो काय पाहतो तिची वाट बघितली, रात्री पण काय आलं नाही का, तर तिथंच खेडमध्ये तो उशीर झाला, शूटिंग करत करत यायचं होतं ना, उशीर झाल्यामुळं परत आपल्या इकडं लाईट पण नाही आणि रात्रीच्या तिथं 9 वाजले, मग इथं यायचं कधी शूटिंग कधी यायचं, आपल्याला पिहूच स्वागत करायचं होतं दुर्गाचं पिहूच, पण उशीर झाल्यामुळं काही जमलं नाही, काल वाट बघितलेली लय मूड ऑफ झाला या, त्याच्यामुळं जास्त वाट बघायची नाही, पण आज नक्की येणार, कारण जेवढं आम्हाला म्हणजे ती नाही आली त्याच्यामुळे आम्ही नाराज झालो ना, त्याच्यापेक्षा ती पण जास्त नाराज झाला ही पण मला कळतं या, कारण त्याला पण यायचं होतं इकडं पण नाही आला, त्याला पण उगच वाटलं या, ती पण नाराज झालाय आमच्या एवढंच, ती पण माहिती आहे आम्हाला, पण असं देतात त्या चालतंय
ये मग आज है ना, तर चला बाय।